हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये स्वागत आहे. आज तुमच्याबरोबर सुंदर अशी रेसिपी शेअर करते, मटण खिमा. खूप सोपी आणि कमीत कमी साहित्यामधली रेसिपी आहे. रेसिपी सुरू करायची होती, चॅनलवर नवीन असाल, ज्यांना सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करायच्या आहेत. करूया सुरुवात मटण खिम्याला. इथे सुरुवातीला आपण मी मसाला आधी तयार करून घेणार आहे. कांदा आणि खोबऱ्याचा एक मसाला तयार करून घेणार आहे. इथे मी एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे. ही पूर्ण रेसिपी मी अर्धा किलो खिम्यासाठी दाखवत आहे. इथे तेलावरती आपण थोडासा कांदा परतवून घेऊया. थोडा अगदी आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे, थोडा कच्चटच ठेवायचा आहे. तो थोडासा आपण तेलावरती तो परतवून घेऊया, फक्त गुलाबी होईपर्यंत. त्याच्यामध्ये मी 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. आता तो कांदा जरा मी साईडला घेतला आहे आणि त्याच पॅनमध्ये मी थोडं खोबरं घेतलेलं आहे. इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे. साधारण एक वाटी अर्धी वाटी असं साधारण मी ते खोबरं घेतलेलं आहे. आता तेही आपण तिथेच परतवून घेऊया थोडंसं, आणि ते सुद्धा थोडंसं ब्राऊन कलरचं झालं की आपण सगळं ते दोन्ही कांदा आणि खोबरं असं मिक्स जरा एकदा परतवून घेऊया. आणि हे सगळं थंड झालं की आपल्याला मिक्सरला ह्याची चांगली एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता दोन्ही पण गोष्टी आपण सगळ्या एकत्र करूया. कांदाही थोडासा गुलाबी झालेला आहे आणि खोबरं पण थोडासा कलर चेंज होत झालेला आहे खोबऱ्याचा. आता दोन्ही गोष्टी व्यवस्थित अशा आपण तेलावरती परतवून घ्यायच्या. तो पूर्ण थंड झाला की मग आपण तो मिक्सरला त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया. आता त्याच पॅनमध्ये आपण परत एकदा थोडंसं तेल घेऊया. साधारण 5 ते 6 टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे. 1/4 टीस्पून मी त्याच्यामध्ये हिंग टाकून घेतलेलं आहे. आता इथे 2 तमालपत्रं घेतलेली आहेत मी. आणि इथे मी बारीक चिरलेला कांदा, साधारण 1 मीडियम साईजचे 3 कांदे घेतलेले आहेत. आणि कांदा जेवढा बारीक चिरलेला असेल तेवढा खूप चांगला. आपण हे सगळं तेलावरती परतवून घेऊया. आता इथे मी थोडं मीठ टाकून घेते आणि परत एकदा सगळं ते आपण मिक्स करून घेऊया. आणि झाकण ठेवून आपण 1-10 मिनिटांसाठी हा कांदा शिजवून घेऊया. हे बघा, कांदा छानपैकी आपला असा गुलाबीसर झालेला आहे, व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण मिरची ह्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे, ती आपण 2 टेबलस्पून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. आता ते सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करूया. आता ह्याच्यामध्ये मी 1/4 टीस्पून हळद टाकून घेतलेली आहे. 3 टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे. दोन टेबलस्पून लाल तिखट घेतलेला आहे. 아이다 हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. खूप सोप्या पद्धतीची मी खिम्याची रेसिपी तुम्हाला दाखवते. आता इथे आपण थोडं पाणी टाकून घेऊया. साधारण 1/2 कप तरी आपण इथे पाणी टाकून घेऊया आणि परत एकदा सगळं ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. म्हणजे आपला कांदा जो असा त्या मसाला टाकल्यानंतर सुकासुका वाटत होता, तो असं पाणी टाकल्याने थोडंसं असं त्याला ग्रेव्हीचा प्रकार येऊ शकतो.
आता इथे मी 1/2 किलो खिमा घेतलेला आहे, मटण खिमा घेतलेला आहे, तो व्यवस्थित असं धुवून स्वच्छ साफ करून आता आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित असं टाकून तो सगळा आपल्या कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने आपण सगळा तो मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यावरती एक झाकण ठेवूया आणि त्या झाकणावरती आपण पाणी ठेवायचं आहे. म्हणजे कसं, आपण जेव्हा हे खिमा शिजायला ठेवायचं आहे तर वरती पाणी झाकणावरती ठेवल्याने त्याच्या त्या वाफेने आपला खिमा हा छानपैकी शिजेल. आपल्याला वेगळं त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज नाही आहे, कारण आपल्याला खिमा थोडा असा हा सुकाच हवा आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून एक साधारण 25 ते 30 मिनटासाठी आपल्याला हा किमा शिजवून घ्यायचा आहे. फक्त हे शिजवताना मध्ये मध्ये जरा झाकण साईडला करून तो व्यवस्थित असा परतवून घ्यायचा, म्हणजे आपला किमा खाली कधी करपू शकतो, थोडासा लागू शकतो, तसं लागायला नको म्हणून आपण तो व्यवस्थित असा मध्ये मध्ये परतवून घ्यायचा. एक 30 ते 35 मिनटं झालेली आहेत. हे बघा आपला किमा अर्ध्या प्रमाणात तरी शिजलेला आहे, म्हणजे साधारण 80% तरी आपला किमा हा व्यवस्थित शिजलेला आहे. आता परत एकदा आपण सगळं ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता इथे आपण जी कांदा खोबऱ्याची पेस्ट तयार करून घेतली होती ह्यातली मी फक्त 2 टेबलस्पून पेस्ट ही ह्याच्या किम्यामध्ये टाकून घेते. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला चवीनुसार त्याच्यामध्ये आता मीठ टाकून घ्यायचं आहे. म्हणजे जर तुम्हाला पहिला आपण सुरुवातीला मीठ टाकलं होतं पण अजून तुम्हाला मीठ थोडं कमी वाटत असेल तर तुम्ही आता हे कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित असं परतवून घेऊया. खूप छानपैकी आता व्यवस्थित आपलं असं खिमा हा तयार होतो आहे. आता एक फक्त 10 मिनटासाठी, आता आपण कांद्याची पेस्ट टाकल्यानंतर एक फक्त 10 मिनटासाठी आपल्याला थोडासा परत एकदा शिजवून घ्यायचा आहे. आता पहिला आपला खिमा शिजलेला आहे पण कांदा खोबऱ्याची पेस्ट टाकल्यानंतर ती त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आपण एक 10 मिनटं ती शिजायला ठेवलेला आहे. आणि अशा पद्धतीने खूप सुंदर टेस्टी आपला मटण खिमा हा पटकन असा तयार झालेला आहे. कमीत कमी साहित्यामधली सुंदर अशी रेसिपी आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्ही ही ट्राय करा, तुमची कशी होती तीही मला कमेंट्स करून सांगा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण सुंदर सुंदर अशा रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत हा मटण किमा एन्जॉय करा आणि चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा.